नमस्कार। तमाशा परंपरेमध्ये ज्यांनी आपलं स्वतःचं आयुष्य घालवलेलं आहे ते राजा पाटील कवटे मंगाळकर यांच्या जवळ बापूंच्या जवळ मी आता बसलेलो आहे। खरं तर बापूंचा सहवास हा खऱ्या अर्थानं एका बाजूला आध्यात्मिक एक आशीर्वाद आणि दुसऱ्या बाजूला लोकनाट्य तमाशाविषयीचा संपूर्ण एक वेगळा जीवन प्रवासातला त्यांचा जो खजिना आहे। आणि 1960 नंतरच्या या वगाच्या तमाशामध्ये त्यांनी जे काम केलं आणि स्वतः पारावरचा तमाशाही काही दिवस चालवला, अशा बापूंच्या जीवनाचा प्रवास आपण चाळते माळ या असणाऱ्या शीर्षकाखाली काही त्यांच्या जीवनातल्या आठवणी समजून घेतोय। बापूंची वगनाट्य आपण पाहिलेली आहे, बापूंनी ज्या ज्या वगामध्ये काम केलं त्या वगाचे शिल्कार आपण ऐकलेले आहेत। बापूंच्या प्रत्येक तमाशा फडामध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या फडाची माहिती, कलाकार, त्याचबरोबर त्यांना भेटलेली माणसं, त्याचा सगळा आढावा घेतलेला आहे। पण आता एक गोष्ट सगळ्यात महत्वाची बापूंच्या जीवनामध्ये आहे, जसं त्यांनी वगनाट्य केलेली आहे, प्रत्येक तमाशा फडाला दिलेली आहे काही वर्ष काम करताना, तसं त्याने फार्सिकल सुद्धा या ठिकाणी केलेला आहे आणि तो फार्स त्यांचा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे। आणि 12,000 कमळी असा फार्स त्यांनी केलेला होता आणि बापूंना आपण विचारणार आहे की तो फार्स कधी केला आणि किंवा तो फार्स त्याचा शिल्कार असेल किंवा त्याचं कथानक किंवा त्याचे संवाद आपण बापूंच्याकडून जाणून घेणार आहोत। तर बापू, 12,000 कमळी ही काय आहे फार्सिकल किंवा काय आहे? परस्त्रीच्या अभिलाषेने काय खुजित होते अशा प्रकारचा तो आशय आणि विषय असलेला फार्स आहे। तर तो फार्स तुम्हाला ऐकून दाखवतो। 12,000 कमळी कथा चमत्कार, 12,000 कमळी कथा चमत्कार, श्रीमंतराव पाटील उंडगे, मंतराव पाटील उंडगे वाडीकर, रंगेल तस रंगेल चा लाईटदार, रंगेल तस रंगेल चा लाईटदार, सत्ता संपत्ती नार करणी बेजार, सत्ता संपत्ती नार करणी बेजार, कृष्णा नाव्याची कमळी सुकुमार, कृष्णा नाव्याची कमळी सुकुमार, श्रीमंत पाटलाची वाकडी नजर तिच्यावर, नजर तिच्यावर, पुढे घडला काय प्रकार ध्यान द्याव शब्दावर। पाटील जर परमेश्वर असलच तर तो काय वेळा शुद्ध हरपले नाही। लेखा राजा भांगजे गोळ्या खाल्ल्यावानी सकाळी सकाळी काहीतरी पाऱ्यामध्ये राम पाऱ्यात काहीतरी बरवून गेस। पाटील, लव्हारांच्या गल्लीला सोनं घेऊन जाणं म्हणजे सोनं किलोच्या भावाने काय पाहिजे? आईला कुणाच्या गळ्यात काय पडल ते काय सांगताच येत नाही। ए लेका राजा, हुमानुरकेच्या काय असेल ते सवन बोल की। हेच की, जिथं चण आहेत तिथं दात नाहीत आणि दात आहेत तिथं चण नाही। एका बुक्कीत दात चण खायला ठेवणार नाही, आ मग मिश्री कशाने लावणार का बचाळी बसणार? राजा, तुझं दात पाडी वेड पांघरून पेडगावला जाऊ नकास, काय बोलायचं ते घडाघडा सांग। कृष्णा न्हाव्याची कमळी लाखात एक बाई आहे, दाताची ठेवण तर डाळिंबाच्या दाण्यागत, आटकर बांधा भरीव रेखीव चार चवीत खुलून दिसावी अशी ती आहे। राजा, निमंत्रण नसलेल्या घरी खिरीचं जेवण असून काय फायदा? पाटील, कमळी ही तुमच्यासारख्याजवळ अंगवस्त्र म्हणून पाहिजे होती, अहो जरा ऊन लागलं तर बाय कशी लाल भडक गाजरावानी होती। या चौ सोपी चिरेबंदी वाड्यातच कमळी सुकावणार आहे, तुमच्यासारखा तरणाबाण तालेवार बापय कमळीला पाहिजे बघा। राजा, फास टाकावा काय? अहो टाकाच, तुमचा फास पारद्याच्या शिकारलाही जमणार नाही, पाखरूत जाळ्यात अडकवाच, चार डोकी भाजरून चार दाड्या करून कमळाचा छानचो कृष्णाकडनं पुरा होणार आहे काय? राजा, मन कवड आहेत बघ, अहो कमळी आहेच तशी खुडून दिसावी तशी लाखात देखरी आहे। अहो कृष्णा, दिवसभर दाड्या करून रातच्याला गपकार कटाळून निजत असेल
एवढी जान जवान रसलीत बाई, तिने राती मागे राती कुठवर नाही जाऊ गप, तिला तुमच्याजवळ काय कमी आहे का? अरे 200 एकर ऊस पाण्यात डुलतोय, 1 एकर भर तर जनावराचा गोटाच आहे, कमळीनं पाहिजे तेवढं फिरून शान खाऊ दे, शान खाऊ दे, अरे फिरून शान खाऊ द्या, कमळी मिळवायची वाटेल तेवढी किंमत मोजूया। पाटील, पोळी पाहावी काटा, भाजी पाहावी देटा, राजा आणि बाई बघावी तर ती ओठात, तुमची राजबिंडा गुबगुबीत चाल केळीच्या कोक्यागत आहे, मांड्याने केंद्र्या केळीचे कोंब, मांड्याने पिंड्र्या केळीचे कोंब, सरळ नासिका गोल मुख चुंब, नेत्रातून वाहे रक्ताची थेंब, अशी नार रूप सुंदर, सुंदर रूप सुंदर, केळा काळ जात वार कशी आणि कशी अशी कशी तलवार। इतक्यात कृष्णा नावे पाटलांच्याकडे येतो, गाव धरलेला कृष्णा नावाचा रामराम। राजा, कोण कृष्णा? म्हणजे KIWS ना, बरा वक्तावर आलास कृष्णा, तुझं ध्यान देवाने काढलं होतं पाटलांनी। कृष्णा, आईला नशिबवान आहे बघ, कमळी तुला नशिबानच मिळाली, नशिबाने मिळालं म्हणजे हिशोबाने घ्यावं लागते। पाटील, जरा खाजगी बोलायचं होतं। अरे मग बोल की, इथं कोण परका आहे का? राजा कुठं ब्र बोलणार नाही काय रे राजा? मी माणसं जमल्याशिवाय बोलणारच नाही। श्रीमंत पाटील, भांडवल भांडवल नांदायला बरं आहे नव कृष्णा? हो पाटील, कसलं आलंय? कमळी रातभर डोळा लागू देत नाही, दिवसभर एकतर गावाची डुसकी भादरून अंग नुसता आवळून येत्या, काय करावं पाटील, काय सूचना झालंय? आईला लईच वैतागलास कमळीला। पाटील, तुमचं नाव काढतीय कमळी, श्रीमंतराव पाटील कसं आईटबाज पिळदार गुबगुबीत आहे, तसल्यांच्या पदरा पडायला माझं कुठलं नशीब। श्रीमंत, अरे कृष्णा, मला कमळी अशी म्हणाली? पाटील, हो तशी म्हणाली, नका आताच गराळ गाळू। कमळीला तुमच्या वाड्यावर ठेवून 4 दिवस कुठतरी जाऊन येतो, पण जरा नड आहे, 1000 रुपये पाहिजेत, येणा का खोळा तू, अरे 1000 का 2000 ने जा की मरता, पुढं माग लागले तर दिसेल की। पाटील, 8-15 दिवस रुंगळा पडावा म्हणून जातोच पाटील। कमळीला तुला चांगलाच चेलबाडलाय वाटतं जणू, कमळी काय तुला सोसत नाही? अहो पाटील, माझ्याकडे ना नानीघर ना आडोसा, तुमचा बाथरूम लय चिरबंदी असल असं उंच उसनत होती कमळी। अरे मग पाठवायची नाहीस का माझ्या बाथरूमात मर्दा? साबणाचा वड्याचा बॉक्सच्या बॉक्स पडलाय आंघोळीला, 4 महिने तरी हिरकड हिड फिरकत नाही बघा पाटील। कमळाला मातून चांगलं जीव लावा, चांगलं चुंगलं खायला प्यायला द्याला, कामाचा मात्र पित्ता पाडून घ्या बघा पाटील। कृष्णा, तू केसाळू सुद्धा काळजी करू नकोस, पाटील रात्रंदिवस तिची काळजी घेत्याल, त्याच्याबद्दल तू काही काळजी करू नको, तुला नोटा किती लागतात तेवढं सांग, म्हणजे एकदा तिजोरीला कुलूप लागलं की पुन्हा उघडायला ताप नको। काशी बनारसी आग्रा मथुरा महमादेवी कवठेमंका गोवा सांगली पलूस करूनच येतो, एका 6 महिन्यात इकडे फिरकतच नाही बघा पाटील। कृष्णा, सरळ 7000 रुपये घेऊन जा, एवढ्या लांबचा प्रवास करायचा म्हटल्यावर पावला पावला लगा पैसा लागते, आज घर सोडल्यावर अंगण परदेशी असते या, काय रे राजा? सारी सोंग करता येतात पाटील, पण पैसा सोंग कुणाला जमत नाही, पैसा संपला म्हणजे अक्कल संपत्या पाटील। राजा, कशी लाखातली गोष्ट बोललास, पदराचा नादा वांगाळ फार,
पदराचा नादवंगाळा फार आखलीचा दिवा विजला सारा अंधार आखलीचा दिवा विजला सारा अंधार जसा विष्णु वृंदेला पडला होता गार जसा विष्णु वृंदेला पडला होता गार दिले नाव्याला रुपये 7000 दिले नाव्याला रुपये 7000 खऱ्या खोट्याचा नाही केला विचार खऱ्या खोट्याचा नाही केला विचार पक्षात कावळा जाणारात कोल्हा माणसात नावी हुशार पुढे घडला काय प्रकार चित्त ठेवा स्थिर ओ चित्त ठेवा स्थिर दुनिया इश्कात उडाली ठार कत सहारा कारभारी कमळी कारभारी आपण असं नाराज राहू नका आपण काय चिंता करीत आहात हे तुमच्या वागण्या बोलण्यावरून मला जाणवतं माझा तुमच्यावरती विश्वास आहे कमळे सारं गाव तुझ्या रूपावर भळलंया तुझ्या वाली देखणी बाई पिरकीबोर सुद्धा नाही असं साऱ्या गावात तुझ्या लोकांच्या तोंडी बोलू आहे आपल्या संसाराला कुणाची तरी दिष्ट लागल याची काळजी वाटत्या कारभारी स्त्री चरित्रम पुरुषस्य भाग्यम स्त्रीचं चरित्र हे पुरुषाच्या भाग्यावर अवलंबून आहे हे कीर्तनात मी ऐकलेलं आहे तुम्ही भाग्यवान आहे धनी त्या भाग्याला मी तडा लागू देणार नाही तुमच्याशिवाय परपुरुष मला भावा समान आहे रत्न करा बाय तुम्ही दिलवरा रत्न करा बाय तुम्ही दिलवरा प्राण सागरा राग जरा आवरा तुम्हासाठी करीन मी प्राणाचा कुस करा तुम्हासाठी करीन मी प्राणाचा कुस करा काल राती सपान मशी पडल काल राती सपान मशी पडल स्वप्नात नको ते राया घडल जागी झाले एकलीच चेहरा झाला बावरा जागी झाली एकलीच चेहरा झाला बावरा रत्न करा बाय तुम्ही दिलवरा घवळी नागिन मी केवढ्याच्या बनात घवळी नागिन मी केवढ्याच्या बनात साक्षीदार बायचंद्र आभाळात साक्षीदार बायचंद्र आभाळात राजा कवीला केला बाल प्रेम जरा रत्न करा बाय तुम्ही दिलवरा प्राण सागरा राग जरावरा तुम्हासाठी करीन मी प्राणाचा कुस करा नाही आला काल मी हुरसले नाही आला काल मी हुरसले रडले मी डोळे बघा सुजले तुम्हास लळा लावून जाता तुम्ही असं कसा रे चतरा लळा लावून जाता तुम्ही असं कसा रे चतरा रत्न करा बाय तुम्ही दिलवरा राया मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे गुजरातच कशाला संपूर्ण ठिकाणी आपण फिरून येऊया आणि मग त्या पद्धतीनं कमळे तुला म्हणी पाठ आहे बोलतेस कशाला अगं नाकापरस मूर्ती जड होत नाही जड म्हणतात ह्यो कमळी ह्यो टी व्हीचा परिणाम झालाय माझ्यावर अगं टी व्ही म्हण आपण सांगलीला फिरायला जाऊ मी पाटलींबाईचा आशीर्वाद घेऊन वाड्याकंड येते तर श्रीमंतराव पाटलाची बायको अशी वाड्यावरती ऐश करत बसलेली आहे आराम करीत चाललाय तेवढ्यात कृष्णा नव्याची कमळी पाटलींबाईकडे येते राजवैभव सुख सोहळा दूध दुप्त सार काही भोगण्यास आहे पण पुत्र संतती नाही आजकाल पाटील घरधणी माझी भेट टाळत्यात नशिबाचा खेळ काय वेगळाच आहे कमळे खरंय बाईसाहेब तुम्ही नशिबवान आहात मला तुम्ही आशीर्वाद द्या आम्ही जोडीनं हाऊस म्हणून पेहरायला सांगलीला जाऊन येतो काय सांगलीला निघालीस किती तुझा नवरा लाडका आहे ग
फिरायला सांगलेलं नव्हतं, नाहीतर आमचे हे फिरायला चला म्हटलं तर म्हणतात कसे राजकीय व्याप आहे, जळलं मेलं राजकारण गेलं चुलीत। बाईसाहेब मला तुमचा आशीर्वाद द्या, माझे मालक जेव्हा कोणी प्रेम करतात जपतात तुझ्या वाडवडाची पुण्याही म्हणायची कमळे कमळे, तुम्ही सांगलीला निघालाय तिथे शालू खूप चांगले मिळतात, मला तुझ्या पारखेनं एक शालू घेऊन ये, हे 5000 रुपये घेऊन जा। ती त्यांना 5000 रुपये देते। कमळे म्हणते, बाईसाहेब काय आम्ही काळजी करू नका, माझ्या पारखीनं एक चांगला शालू खरेदी करून घेऊन येते। अगं जन्माची शालू नेसायची हौस पेटली माझी, तू शालू मला घेऊन ये म्हणजे झालं। राजा कमळी या पाटला ज्या वाड्यावर येणार आजपासून रंगमालाचा वैभव खुलणार, कमळीला आंघोळीसाठी बाथरूम कुठल्या बाजूला बांधावं रे, जनावराच्या गोठ्याच्या डाव्या बाजूला बांधा। येड्या राजा स्वयंपाकघराच्या उजव्या बाजूला डावरी कामं डावरी होत्या, कमळीला आंघोळीसाठी साबण कोणता वापरावं रे, हिंगण मिटका काय सांगतोस लेका, हिंगण मिटका लक्ष साबणाचे 50 बॉक्स एकदम मागवा। कारभारी तुम्हाला सकाळपासून हुडकायच तरी किती, चावडीवर माणूस पाठवला अमराई चौकशी केली, काय ही तुमची नेहमीची किरकिर, जरा कुठे एकांत मिळावा तर तुमचा तोफखाना चालूच आहे, तुम्ही माहेरी निघा। इतक्यात राजा प्रवेशी येतो, पाटील कृष्णा नावे आणि कमळी सारं गबाळ घेऊन रात्रीच कुठं गायब झाले। लक्ष्मी अरे राजा कमळी माझा आशीर्वाद घेऊन कालच वाड्यावर येऊन गेली, ते तसे पळून जाणार नाही, सांगलीला शालू चांगले मिळतात म्हणून कमळीला 5000 रुपये शालू आणायला मी दिले। राजा 7 आणि 5 12 12000 कमळी पडली तरी स्वस्तच पडली। श्रीमंत गाढवा राजा हे सारं तुझ्यामुळं महाभारत घडलं, मी काय तुम्हाला कृष्णा न्हाव्याला 7000 रुपये द्या म्हणालो काय, पण काय हो मी 5000 रुपये तिला शालू आणण्यासाठी दिले, पण तुम्ही 7000 रुपये कशासाठी दिले, कमळीला 6 महिना वाड्यावर ठेवण्यासाठी दिले। बाई 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 जुन्या भीतीला नवा बारगा आणि मिशा बोडून झाला पोरगा, बायका ठेवताय तरी किती, आता तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा। राजा म्हणतो आई साहेब डेरा भरून गार पाणी आणा, तेवढं त्यांच्या मस्तकावर आता वतावंच लागत। परस्त्रीची अभिलाषा बळवणाऱ्या माणसाची अशीच फजिती होते, परस्त्री ही चैनेची वस्तू नसून विनाशाकडे नेणारी विषारी नागिन आहे। राजा दुसऱ्याच्या टोपल्यातली भाकरी आपण खाल्ल्यावर आपल्या टोपल्यातली भाकर कोण तर खातच असेल याचा विचार माणसाने वेळोवेळी केला पाहिजे। राजा मी आता पांडुरंगाची माळ घालून पंढरपूरची आळंदीची पायीवारी करणार आहे, कशाला आंधळ्याच्या भाकरी चोरायला, विषय सुखासाठी परस्त्री प्रेम करण्यापेक्षा तेवढे प्रेम आई वडिलावर ईश्वरावर करावं। राजा ईश्वर हाच खरा परमेश्वर आहे, पण ऐवणी साहेब ढगाड गेलेला सूर्य चंद्र पुन्हा पुन्हा दिसतो, पण माती आड गेलेले आई वडील पुन्हा कधी दिसत नाहीत, आपल्या मुलाला डॉक्टर वकील इंजिनियर बनवा पण आधी त्याला माणूस बनवा। गमावले धन थोड्याशा काटकसरीने परिश्रमाने मिळवता येईल, विसरलेलं ज्ञान अध्ययन करून प्राप्त होईल, परंतु गमावलेले वेळ पुन्हा कधी सुद्धा राजा परत मिळत नाही। राजा उत्तम चरित्र हे माणसाचं कधीच न संपणारं धन आहे, म्हणून हात जोडून प्रार्थना परस्त्रीची अभिलाषा कधी बाळगू नका, ज्याच्या नशिबात जे आहे ते त्याला मिळणारच आहे, ज्याला मिळवायला जाल तर पश्चाताप वाटेल, लक्षात ठेवा सर्वोच्च सत्ता ही परमेश्वराच्या हातात आहे, जोवर जर तुमच्या तो जर तुमच्यावर नाराज झाला तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला कधी मदत करू शकणार नाही, म्हणून जे तुम्हाला करायचं आहे ते परमेश्वराला आवडेल असेच करा। राजा अक्कल खाते
नोंद होईल 12,000 कंबळी नोंद झाली। बापू फार सुंदर तुम्ही हा छोटासा जो फारसा आहे तो सादर केला, जरी पाठांतर नसलं तरी सुद्धा तुम्ही ते स्क्रिप्ट अत्यंत दमदारपणे आणि शानदार वाचलेलं आहे, त्याच्यातले शिल्कार आणि एक लावणी फार तुम्ही प्रभावीपणे व्यक्त केली। हा वर्क हा जो फारसा आहे तो कधी लिहिलेला होता? हा फारसा सर्वसाधारण 90s काळामध्ये लिहिलेला फारसा आहे आणि या फारसाचे यापूर्वी एक कॅसेट निघालं होतं, त्या कॅसेटला दत्ता तिसंगीकर, शालन खिलारे, राजाभाऊ खिलारे, नंतर आपले सारंग मंगरुळकर यांनी सुंदर ढोलकी वाजवून त्या काळामध्ये 12,000 कमळी हे कॅसेट महाराष्ट्रभर लोकप्रिय केलं आणि संपूर्णपणे त्याच्यामध्ये दत्ता तिसंगीकरांनी श्रीमंत पाटलाची भूमिका सुंदर प्रकारे उठवली आणि त्याच्यामध्ये माझ्यासाठी एक राजा नावाची छोटीशी भूमिका होती ती त्याच्यामध्ये केली आणि तो काळ 12,000 कमळीचा कॅशेटच्या रूपानं महाराष्ट्राच्या मराठी माणसासमोर त्या काळात पोचलं। पण आज तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून ज्ञान 12,000 कमळी या आशयाचा विषय पोचवण्याची मला संधी मिळाली, धन्यवाद साहेब। म्हणजे 12,000 कमळी जी आहे हे तुम्ही फारस केला, त्याला प्रतिसाद कसा मिळत होता? 12,000 कमळीला प्रतिसाद अतिशय सुंदर मिळायचा, कारण रंगपटावर जेव्हा ती पात्र कामं करायची त्यावेळी त्या पात्रांच्या बोलण्याचं जे काय वक्तव्य आहे, त्यांची बोलण्याची जी ताकद आहे आणि त्याचा आशय आणि विषय लोकांच्या पर्यंत नेमका पोहोचायचा आणि त्यामुळं प्रचंड पद्धतीनं सकाळच्या हजेरीला वगैरे तो फारसा चांगल्या प्रकारे लोक मागणी करायचे। जसं भिल्लांची टोळी आहे तसं, भिल्लांची टोळी हे वगनाट्य आहे पण हे फारस होत, हा फारशा रूपानं, पण हे 12,000 कमळी सुद्धा फारस रूपानं मराठी माणसाने त्याला स्वीकारलं। चांगलं आहे। म्हणजे हा तुम्ही इतर तमाशा फळात कोणत्या केला? नाही, हा हा फारस कुठल्या फळामध्ये सादर झाला? स्वतंत्र ज्या वेळेला तमाशा फळ हो त्यावेळी आम्ही दिवसा हजेरीला करायचो हे फारस। पण याच्यात बापू तुम्ही आपण समारोप करूया, फार सुंदर सामाजिक आणि प्रेमाचा विषय याच्यात तुम्ही मांडलेला आहे, विशेषतः आकर्षण एखाद्या गोष्टीचं कसं असतं आणि हे मग गाव पातळीवरच्या असणारे सवर्ण आणि त्यानंतर जे इतर समाज जो आहे त्यांच्यातलं एक नातं फार स्पष्टरित्या तुम्ही सांगितलेलं आहे। 12,000 कमळी ह्याच्यावरचं कॅसेट ही मी ऐकलेलं आहे आणि फार सुंदर विषय लोकांच्यापर्यंत मांडला त्याबद्दल या ठिकाणी धन्यवाद।